स्वातीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण 3 ते 5 मिनिटांमध्ये दूध पावडरपासून फक्त 2 ते 3 साहित्यामध्ये आपण मावा तयार करणार आहोत किंवा खावा. तर हा खावा घरी बनवायचं म्हटलं दुधापासून तर 1 ते 1.5 तास आरामात जातो, खूप वेळ जातो. आणि बाजारातून आणायचं म्हटलं तर खात्रीशीर खावा आपल्याला भेटत नाही, खूप मिलावट असते. तर हा अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खावा किंवा मावा आपल्याला घरच्या घरी बनवू शकतो आणि हा यापासून कोणतीही मिठाई तुम्ही बनवू शकता. तर त्यासाठी इथे मी 1/2 कप दूध घेतलेलं आहे आणि 1 कप दूध पावडर. तुम्ही कोणतीही दूध पावडर वापरू शकता, मी अमूलची घेतलेली आहे. आणि 1/2 टेबलस्पून आपल्याला तूप घ्यायचं आहे. सर्वात आधी कढईमध्ये आपल्याला तूप वितळवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मंद किंवा कमीच ठेवायची आहे. लगेच आपण दूध मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि दूध मिक्स केल्यानंतर आपल्याला दूध पावडर याच्यामध्ये हळूहळू त्याच्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला पावडर मिक्स करून घ्यायची आहे. एकदम पावडर टाकली तर गुठळ्या मोडायला त्रास होतो, त्यामुळे आपण हळूहळू गुठळ्या मोडत मोडतच आपण याच्यामध्ये दूध पावडर मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे मी सर्व पावडर याच्यामध्ये मिसळून घेतलेली आहे आणि आपल्या गुठळ्या अजिबात झालेल्या नाही आहेत या मिश्रणामध्ये. तर हे मिश्रण फक्त आपल्याला घट्टसर होईपर्यंत परतत राहायचं आहे. तर आता मी गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे कारण गुठळ्या छान मोडून मिश्रण आपलं मऊसर झालेलं आहे. आता इथे साधारण 2 मिनिट झालेलं आहे, आपण मिश्रण घट्टसर होण्यास सुरुवात झालेली आहे. मिश्रण कढई सोडू लागल्यानंतर थोडंसं हलकं घट्ट झालं की आपण खवा बनवण्याची प्रोसेस इथे गॅसची फ्लेम बंद करायची आहे. मिश्रण छान कढई सोडू लागलेलं आहे पण आणखीन थोडंसं मला इथे पातळ वाटतं आहे. तुम्ही पाहू शकता थोडंसं घट्टसरपणा येईपर्यंत, थोडंसं रवाळ टेक्स्चर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. जसं पाहिजे होतं तसं रवाळ टेक्स्चर आपल्याला आलेलं आहे. इथे साधारण 4 मिनिट झालेले आहेत, मी गॅस बंद केलेला आहे कारण मिश्रण थंड झाल्यानंतर आणखीन थोडंसं घट्ट बनतं. आता या स्टेपनंतर आपण लगेचच कढईमधून खवा वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा थंड होण्यासाठी, कारण कढई गरम असल्यामुळे कडक होऊ शकतो खवा खालून. तर टेक्स्चर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि आता मी मावा एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता अतिशय उत्कृष्ट दर्जाचा मावा आपला तयार झालेला आहे. कोणतीही मिठाई तुम्ही यापासून बनवू शकता. तर याचं टेक्स्चर मी थंड झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. तर हे अशा पद्धतीचा मावा तयार आहे, कोणतीही मिठाई तुम्ही बनवू शकता. तर नक्की रेसिपी ट्राय करा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.